कुपवाडमध्ये घरपोडी करणारा हद्दपार आरोपी गणेश विजय डोईफोडे वयवर्ष पंचवीस राहणार शिवनेरी नगर कुपवाड यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ही कारवाई केली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक गुरुवारी मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील आर्यन देशिंगकर आणि प्रशांत माळी यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हद्दबार इसम गणेश फोडे हा कुपवाड सुतगिरणी टेकावर थांबला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने सापळा लावून आरोपी गणेशास ताब्यात घेतले तो तडीपार असताना कोणतीही परवानगी नसल्याबाबत त्याने पंचा समक्ष सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक मंगळसूत्र त्यामध्ये पदक तसेच मणी सोन्याचे एक जोड कानातील टॉप्स एक तोळा गंटन असे एकूण एकुन एकोणऐंशी हजार रुपयांचा एकतीस ग्राम सोन्याचा मुद्देमाल मिळून आला याबाबत त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी हमालवाडी कुपवाड येथील बंद घरामध्ये कुलूप तोडून आज प्रवेश करून चोरी केली तसेच मार्च महिन्यात कुपवाड महापालिका ऑफिससमोर एका बंद घरामध्ये चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी मुद्देमाल पुढील तपासकामी जप्त केला आहे आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गिणाम अप्पर पोलीस अधीक्षक दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर पोलीस अंमलदार सुधीर गोरे दीपक गायकवाड राजू मुळे सचिन धोत्रे हेमंत ओमासे प्रशांत माळी आर्यन देशिंगकर अजय बेंद्रे ऋतुराज होळकर संकेत कानडे कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली